आज आपण बनवत आहोत बेसन पिठाचा खमंग असा ढोकळा तर त्यासाठी मी एका पातेलीमध्ये अर्धी वाटी पाणी घेतलेले त्यातमध्ये अर्धा चमचा मीठ टाकलेलं एक चमचा साखर एक पळी तेल हे सगळं पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेले त्याचबरोबर एक वाटी बेसनपीठ हे चाळून घेतलेलं होतं ते सुद्धा मिक्स करून घेतलेले आणि एका कुकरच्या भांड्याला मी तेल लावून घेतलेले त्या भांड्यामध्ये आपण अशा पद्धतीने ढोकळेचं बॅटर जे आहे ते ओतून घ्यायचं आणि हे बॅटर आपल्याला कढईमध्ये किंवा कुकरमध्ये तुम्ही कशातही वाफवून घेऊ शकता आता दहा ते पंधरा मिनटं हे वाफवून घेतलेलं आहे आणि पीठ छान आपला ढोकळा छान आपलं गेलेला आहे आता आपण तयार करूयात फोडणीची तर त्यासाठी मी एका पॅनमध्ये एक चमचा तेल घातलेलं आहे त्यातमध्ये मोहरी तडतडून घ्यायची एक तीन ते चार मिरच्या कट करून अशा पद्धतीने तडतडून घ्यायच्या त्याचबरोबर त्यामध्ये डा घालायचं आहे एक वाटी पाणी अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा साखर हे पूर्ण आपण साखर विरगळून घ्यायची पाण्याला उकळी आल्यानंतर आपली फोडणी तयार झालेली आहे आणि ढोकळासुद्धा एकदम छान असा स्पॉन्जी तयार झालेला आहे तर ढोकळा मी टिफिनच्या डब्याच्या बाहेर काढून घेतलेला आहे आणि त्या तो अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे आता जी फोडणी तयार केलेली होती ती आपण याच्यावरती घालून घेऊया तर तयार आहे आपला इथं खम्मंग असा ढोकळा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या इथे मी तुम्हाला ढोकळा कट करूनसुद्धा दाखवलेला आहे तर बघू शकता या ढोकळा किती स्पॉन्जी असा झालेला आहे तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका